ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, युनिसेफ, क्युमिटेड, कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट, होप फॉर चिल्ड्रन इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालस्नेही पुरस्कार 2023 वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी उत्कृष्ट विशेष बालगृह म्हणून उल्हासनगरच्या शासकीय अपंग बालगृहाला हा पुरस्कार देण्यात आलाय। सदर बालस्नेही पुरस्कार 2023 वितरण सोहळा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष सुशीबेन शहा, तसेच महिला व बालविकास आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे व महिला बालविकास उपायुक्त राहुल मोरे यांच्या उपस्थित पार पडला। सदर बालस्नेही पुरस्कार वितरण सोहळ्यात कोकण विभागामध्ये उत्कृष्ट विशेष बालगृह म्हणून उल्हासनगरमधील शासकीय अपंग मुलाचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह या संस्थेस मिळाला आहे। या सदर संस्थेचे उत्कृष्ट कामकाज करण्यात आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे, राहुल मोरे, सुवर्ण पवार, महेंद्र गायकवाड यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळत असते। त्याबाबत बालगृहाचे अधीक्षक प्रवीण दिदोडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत। ही संस्था 1980 पासून कार्यरत आहे। या बालस्नेही पुरस्कार 2023 वितरण सोहळ्यामध्ये कोकण विभागात उत्कृष्ट विशेष बालगृह म्हणून शासकीय अपंग मुलांचे बालगृह उल्हासनगर 5 जिल्हा ठाणे या संस्थेचे पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार मिळण्यामागं आमचे आवडते आयुक्त महिला बालविकास विभाग डॉक्टर प्रशांत नावनावरे, तसेच सहआयुक्त श्री राहुल मोरे साहेब, माननीय विभागीय उपायुक्त श्रीमती सुवर्णा पवार मॅडम आणि माननीय जिल्हा बाल विकास अधिकारी श्री महेंद्र गायकवाड साहेब, तसेच बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी भेट देऊन आणि ते मार्गदर्शन आम्हाला मिळाले। या संस्थेमध्ये मुलांचे पुनर्वसन, योगा, आरोग्यांचे आरोग्य, आहार याबद्दल विशेष लक्ष दिले जाते। त्याचप्रमाणे संगणक कक्ष, फिजिओथेरपी जिम, स्पोर्ट्स गार्डन आणि ज्ञान ह्याबद्दल आम्ही नाविन्यपूर्ण कार्यक्रम या संस्थेत घडवून आणत असतो। हा पुरस्कार आम्हाला मिळाल्यापासून ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। असून यापुढे देखील अशाच प्रकार अशाच पद्धतीने आणि उत्साहाने काम करण्याचे निर्धार आम्ही सर्व कर्मचारी व्यक्त केलेला आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।